ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालंय। ते आज शिक्षणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये सक्षम आणि समर्थ झालेली महिला आपल्याला पाहायला मिळते, याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते खऱ्या अर्थानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आहे। खरं म्हणजे भारतीय समाज याबद्दल नेहमीच त्यांचा आभारी राहील। महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक वैचारिक पुढारलेपण ज्या थोर महापुरुषांमुळे आहे, त्यात अनेक महापुरुषांच्या बरोबरीनं अतिशय मोठं योगदान हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं आहे। प्रत्येक पुरुषाच्या यशात एका स्त्रीचा वाटा मोलाचा असतो असे आपण नेहमीच म्हणतो। त्याचे आद्य उदाहरण द्यायचे असेल तर सावित्रीबाई यांचेच द्यावे लागेल। अर्थात स्त्रीच्या पाठीशी भक्कमपणे पुरुष उभे राहण्याचे श्रेय देखील महात्मा ज्योतिराव फुले यांना आपल्याला द्यावं लागेल। खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याला सावित्रीबाईंची साथ होती हे तर आपण बघितलंच, पण त्या स्वतःही एक अतिशय कृतिशील अशा समाज सुधारक होत्या। याशिवाय त्या द्रष्ट्या शिक्षण तज्ज्ञ होत्या, त्या विचारक होत्या, त्या सुधारक होत्या। अनेक चळवळीत महात्मा ज्योतिबा फुले हे अनुयायी आणि सावित्रीबाई या नेत्या असल्याची लेखी कबुली खुद ज्योतिरावांनीच या ठिकाणी दिलेली आपण बघितली। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले ही दोन अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी उभ्या देशाला संघर्ष शिकवला। बाबासाहेबांनी जगण्यासाठी संविधान दिले, त्या बाबासाहेबांनी देखील महात्मा ज्योतिराव फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानलं। सावित्रीबाई फुले यांचा सातत्याने शिक्षणाचा आग्रह असायचा। संस्कारयुक्त शिक्षण आले की न्याय आणि सत्य आपोआप येतं असं त्या मानायच्या। आजकाल काही लोकांना नवीन शिकण्याची इच्छा नसते, न्यायासाठी आणि जनकल्याणासाठी शिकले पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध रोज दाद मागण्याची पाळी आली तरी संघर्ष थांबवू नये। जेव्हा जेव्हा कोणी संघर्ष केला तेव्हा त्यांना यातना सहन कराव्या लागल्या। लोकांनी नावे ठेवली पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही। ते जर लक्ष दिले असते तर क्रांती कधीच घडली नसती। सावित्रीबाई म्हणूनच क्रांतिज्योती झाल्या, कारण जेवढा अपमान अवमान हाल अपेष्टा त्यांना सोसाव्या लागल्या पण त्यातनंही शांतपणे त्या संघर्ष करत राहिल्या आणि आज त्यांच्यामुळेच अनेकांच्या जीवनामध्ये आनंद पसरला, हे त्यांचं खरं योगदान आहे। भारतीयांनी सुरू केलेली पुण्यातली पहिली मुलींची शाळा, दलित मुलांसाठी सुरू झालेली पहिली शाळा, पहिले वाचनालय, या सगळ्या गोष्टीचा खरं म्हणजे जर श्रेय कोणाला जातं तर ते सावित्रीबाईंना जातं, त्यांच्या पुढाकाराला जातं। महिला शिक्षणाचे कार्य सावित्रीबाईंनी केवळ दयाभावनेने सुरू केले नव्हते तर त्यामागे एक अतिशय सुस्पष्ट अशा प्रकारचं तत्वज्ञान आणि भूमिका होती। 19 शाळा त्यांनी पुण्यामध्ये सुरू केल्या। प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे ही देशातील शिक्षणाविषयीची पहिली मागणी 1882 साली हंटर कमिशन कडे करताना ज्योतिरावांनी आपल्या निवेदनात सावित्रीबाईंचा स्वतंत्रपणे उल्लेख केला होता। समाजातील अनेक अडचणी आणि तीव्र विरोध असूनही महिलांचे जीवनमान आणि शिक्षण सुधारण्यासाठी रूढीवादी प्रथा संपवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल भारत देश हा सदैव सावित्रीबाईंचा ऋणी राहील। विद्यापीठाचे नाव सावित्रीबाईंच्या नावानं असणं हे सुद्धा अधिक समर्पक आहे आणि अशाच या विद्यापीठामध्ये सावित्रीबाईंचा पुतळा देखील आज या ठिकाणी लावण्यात आला। मला असं वाटतं की यापेक्षा चांगलं कार्य दुसरं कुठलंच असू शकत नाही। विद्यापीठाला आपण नाव दिलं, त्यांचा पुतळा आज बसवला, पण एकूण त्यांच्याबद्दल ऐकताना आणि वाचताना हा माझा एक विश्वास आहे आणि सर्वांना पटेल असा विचार आहे की विद्यापीठाला क्रांतिज्योतींचं नाव दिलं आपण, पण त्या स्वतः एक विद्यापीठ होत्या।
त्यांचं नाव एका विद्यापीठाला दिलं हे आपल्याला जेवढं जमेल आपल्याला शक्य होईल तेवढं आपण करतोय, त्यांचं एक ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण हे करतोय आणि ते केलंच पाहिजे. सदैव त्यांनी आपल्या समाज बांधव असतील, देशाचे सगळे नागरिक असतील, त्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यामध्ये फुले कसे फुलतील हा त्यांनी विचार केला. त्यांनी त्यांचे त्यांचा संसार सुखाचा कसा होईल याचा त्यांनी विचार केला. आणि काय केलं आणि काय नाही केलं, छगनराव तुम्ही, निलमताई तुम्ही, देवेंद्रजी आहेत सगळं आणि हरिभाऊ नी तर चरित्रच लिहिलेलं आहे. आणि छगनराव तुम्ही म्हणाला तर किती 8 तास 8 दिवस बोलतील, एवढं सगळं काम केलेलं आहे. त्यांचं काहीतरी एक त्यांचा एक विचार घेऊन, जो आत्ता विचार छगनराव तुम्ही सांगितलात की धर्माधर्मामध्ये भांडणं नको, समाजामध्ये भांडणं नको, हे आज आपण राजकारणी लोक एका व्यासपीठावरती आल्यानंतर बोलतो आहोत, पण हे पाळणार कोण, कोण सुरुवात करणार, कोण पुढे नेणार. त्यांनी त्यावेळेला ज्या ज्या काही गोष्टी केल्या, बरं आज आपण काय करतो, त्यावेळेला त्यांनी अन्न दुष्काळात अन्नछत्र काढली. आपण आपण म्हणजे सगळेच मी बोलतोय, केवळ आपण म्हणजे कोणत्या पक्षाबद्दल नाही मी म्हणत. आत्ताचं जे युग आहे जाहिरातीचं युग आहे, काही केलं तरी बॅनरबाजी करायची, काही केलं तरी जाहिराती करायच्या कराव्या लागतात. कारण नाहीतर मग केलंही कोणी हे जर कळलं नाही तर मला मतं कशी मिळणार. पण तो काळ जर का आठवला आपण, काय महात्माजींना नगरसेवक व्हायचं होतं, आमदार व्हायचं होतं, सावित्रीबाईंना काय मंत्री व्हायचं होतं, मुख्यमंत्री व्हायचं होतं का पंतप्रधान व्हायचं होतं, काही व्हायचं नव्हतं त्यांना. पण केवळ माझा देश आणि माझा समाज हा निरोगी असला पाहिजे. आणि म्हणून निलमताई तुम्ही जे बोललात की पुरातनाकडून, म्हणजे पुरातनाला प्रबोधन केले, म्हणजे पुरातनाला प्रबोधनातून त्यांनी आधुनिकीकरण त्याचं कसं व्हावं याचा सातत्याने नुसता विचार नाही केला तर प्रत्यक्ष ते तसं आयुष्य जगले. त्यांनी 1848 साली पहिली शाळा काढली आणि त्याच्यानंतर 1857 साली आपला स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला. त्याच्यानंतर जवळपास 90-100 वर्षानंतर आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजे देश स्वतंत्र कधी होणार, होणार की नाही होणार हे सुद्धा कोणाच्या मनात त्यावेळेला येत नसेल. प्रयत्न चालले होते, प्रयत्न प्रयत्न प्रयत्न, पण माझा देश कधीतरी स्वतंत्र होईल आणि माझा हा स्वतंत्र झालेला देश त्यावेळेला जर काय या बुरसटलेल्या रूढी परंपरांमध्ये अडकलेला असेल तर मग माझ्या देशाला स्वतंत्र होऊन सुद्धा काही मिळणार नाही. हा एक त्याने दूरदृष्टीचा विचार केला. आणि कोणीतरी केलं पाहिजे हे आपण नेहमी म्हणतो, हे कोणीतरी केलं पाहिजे. आज सुद्धा आपण असं म्हणतो ना की आज महात्मा फुले हवे होते, आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हव्या होत्या. अरे होत्या म्हणजे त्या आज आहेतच. त्यांचं आयुष्य जेवढं होतं ते आयुष्य क्रांती ज्योती, ज्योती म्हटल्यानंतर ज्योतीसारखी त्या आयुष्यात जगल्या. म्हणजे ज्योत कशी मंद तेवत असते, स्वतः जळत असते, पण इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडत असते. तसा प्रकाश त्यांनी त्यावेळेला पाडलेला आहे, तो आज आपण त्यातून काहीतरी घेतलं तर पुढे जाऊ शकतो. नाहीतर पुतळे उभे होत राहतील, नामांतर होत राहतील, नामकरण होत राहील, पण ज्यांची नावं दिलीत, ज्यांची पुतळे आपण उभारतो त्यांच्याकडनं, त्यांच्या आयुष्यातनं आपण काहीच शिकलो नाही. नुसता आज हा कार्यक्रम आहे म्हणून त्यांच्या चरित्राकडे लक्ष द्यायचं आणि आपण बोलायचं हा नुसता प्रघात म्हणून ठीक आहे. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का. या 4 ओळीचा विचार जर का सगळ्यांनी केला ना तरी मला वाटतं समाज सुधारेल. आणि आज ह्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने मला अपेक्षा आहे, मला विश्वास आहे, जसं आणखीन काही करायचं असेल, कुठे पुतळ्या करायचे असेल जरूर करू. निलमताई तुम्ही म्हणाला तो बाहुलीचा हौद त्याचं काय करायचं असेल ते जरूर करू. पण विशेषतः आता हे सावित्रीबाई फुले यांचं नाव ज्या विद्यापीठाला आपण दिलेलं आहे त्या विद्यापीठावरती प्रचंड डोंगरा एवढा आता हा एक विश्वास आपण टाकलेला आहे. डोंगरा एवढं मोठं ओझ त्यांच्यावरती आलेलं आहे, त्यांच्या खांद्यावरती असं माझं मत आहे. याचं कारण नुसतं नाव घेतलं, नुसता पुतळा उभा केला म्हणजे विद्यापीठ मोठं होणार नाही. तर त्यावेळेला अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या दाम्पत्याने जे काम केलं, स्त्री महिला शिकलीच पाहिजे, शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, सगळे निरोगी, म्हणजे एक ओझरचा उल्लेख मगाशी झाला की त्याही वेळेला आज जशी साथ आहे तशी त्याही वेळेला प्लेगची साथ होती. पण त्या साथीत सुद्धा सावित्रीबाई कुठे मागे नाही हटल्या. त्यांनी आपल्या परदेशातल्या डॉक्टर मुलाला बोलून घेतलं आणि त्या दलित वस्तीतल्या एका 11 वर्षाच्या पांडुरंगाला चादरीत गुंडाळून खांद्यावरून त्यांनी त्या रुग्णालयात नेलं. तो पांडुरंग वाचला, पण पांडुरंगाला वाचवणाऱ्या सावित्रीबाई मात्र प्लेगची लागण होऊन गेल्या. म्हणजे आपण म्हणतो ना हे पांडुरंगा वाचव मला, तर पांडुरंगाला यांनी वाचवलं पण त्या वाचू शकल्या नाहीत. हे केवढं मोठं एक उदाहरण आहे की स्वतःचा विचार कधीही केला नाही, म्हणजे विरोध असतानाही केला नाही, प्रतिकूल परिस्थितीचा केला नाही,
सगळ्या या साथीचा केला नाही, पण अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जे करायचं ते केलंच आणि आपल्याला एक दिशा दाखवली. या विद्यापीठाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे असं असे विद्यार्थी यातून शिकून पुढे निघतील आणि देशाचं नाव संपूर्ण जगात उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, विश्वास व्यक्त करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.